आजचा बी झाला काय घेऊन आला एक दिवसासाठी आलाय हो कदमान काय गावाताची काय काय गावात काय कुठे चाललेस काढाल चाललेस कुठे अरे त्या पोरानं असं धान देत आहे कसले नाचणीचे कलर बदली कराय हा मोठा आला हो रे मोठा आहे पण ही काढायला झाली नव्हती इथं जरा गवताची गंज बनवत आहेत मोठी त्यामुळं इकडं हा जरा उकळून काढतोय तो आता कवळी तर नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभात तर मित्रांनो आपण आहोत कोकणात आपल्या घरी राहत्या आणि कालच आपण आलोय तर सकाळ आहे आणि आत्ता वाजलेत जवळजवळ मी लेटच उठलो 9:30 वाजलेत आणि चला आजचा हा व्लॉग चालू करूयात सकाळचा काय इकडे चालू आहे ते वगैरे टीव्हीचा जरा आवाज कमी करतो अरे बापरे चला चहा पिऊयात आणि मग नंतर थोडंसं बाहेर फिरवतो तुम्हाला काय चाललंय इकडे आणि बघूयात वातावरण सकाळचं कसं आहे एकदम थंड होतं मी सकाळी उठलो नाही लवकर सॉरी वातावरण खूप थंड आहे बाबा सकाळी चला तर चहा पिऊया मस्त पिऊया आणि जाऊया फिरायला बाहेर चला जरा बाहेर अण्णा आले त्यांना जरा बघूयात काय बोलतात आहे ते आलो काल आलो सकाळच्या गाडीला दुपारी पोचलो अण्णा आले सकाळचे काल घेतली होती सुट्टी मी सुट्ट्या बाकी आहेत माझ्या पण त्या कुठे मारायच्या हा संबंध समजत नव्हता मग काय 5-6 सुट्ट्या होत्या माझ्या कसे घेणार आता झाला वर्ष एंड झालं आता तर ते फुकट जाणार माझ्या आहेत पण ते बाकीचे लोक आपण जर का सुट्टी घेतली तर बाकीचे किरमिर करणार म्हणजे ते लोक काय ना काहीतरी बोलणार मला मग असा आहे ना हा प्रॉब्लेम आहे ना तू सुट्ट्या मारतोस वगैरे असं व्हायला थंडी काल थंडी चालू झाली 2 दिवस थंडी आहे खूप थंडी आहे काल सकाळी रात्री जास्त सकाळी पण होती नंतर हा जो घुबड उठला ना तशी कमी आली जाम थंडी आहे आता ह्याला सुट्टी कशी काय आला का नाईट मार आला सुट्टी काल सुट्टी होती ना आता सेकंड ऑटो जाणार आहे त्याचं बरं आहे का पगार वाढला पाहिजे नाही कुठं गावात हात पडते तू इथं फाट्यावरच आहे ना जवळच आहे बरोबर आहे कंपनी चालू आहे पण त्यांनी सोडूच नाही त्या कुठं आहेत काही कामं अशी लांब लांब 6-7 हजार लोक 7-8 हजार कामं करतात हा चांगलं आहे गावाला कायमचा ना कधी बसणार नाही 12 महिने चालू ह्या बाकीचे काम करणार 500-700 रोज येतात पण 6 महिने खराब हा ते तर आहे ना मग हेच आहे छोटी हिशोब तो आणि उलट त्रास नाही जवळच्या जवळ आहे ज्यांना त्रास होणार त्याला तर इलाज नाही पण तो असा त्रास नाही कुठं जायला लागत नाही ना त्या काम हे बरोबर जोडीला बरोबर भेटत नाही एवढी भाजी घेऊन आला कुणी दिला गाडी आली असेल इकडे माणसाच आहेत ना तू आम्ही काय जाणार हॅलो फोटो काढते बघितला त्याला सांगितलं आता काय माहित बघूया मंगळवारपर्यंत बोललाय तो 21 आहेत ना हा मग त्याला सांगतो ना मी काय करते त्याला सांगितलं राजा अण्णा तिकडे पेपर वाचत बसले होते आणि आता आले फिरायला इकडं वरती अरे यार येन मी नंतर त्याला सांगितलंय ना मी राजा येडाय काय
लगेच छापायला. तुझा काय तो काय पेपर छापतोय काय तुला वाटला? चल. हो रे बाबा, सांगितलंय त्याला. आता नको थांब, मी आल्याच्या नंतर दे, आता राहून दे. आनंदा काहीतरी कलर मारत. सकाळची काम चालू झाली त्याची काहीतरी. असा घरात असल्यावर काही ना काहीतरी घडामोड्या करतच असत. अरे बापरे, तयार आहे होता का काय? कशाला मारतोय कलर आता? जुना राहिलेला पडलेला बघूया म्हटलं. अण्णा काय तिकडे वाढवा होता. सकाळचा एकदम चिल्ड वातावरण. कुठे जात आहे कामाला आता? आता कुठे तू कुठे जात? कुठला पण कामाचं शूटिंग चालू. नदी घे साखवा गेला तर तुला शूटिंग काढा चांगली भेटेल. काय चाललं? ते कामगार नाही जातात तिकडे दोन नंबरला. रांगोळे जातो, कोण यायला जातो, पाणी शुद्ध करतात सकाळचा. पाणी पावडर टाकतात पाण्यात. लोक पण सगळे कोण बोला हे काय? ही भारतीय लोक येतात ते आपल्याला जाम घाण करतात कुठे पण चालली. आता हे आता जे नळ पाणी योजनेचे करतात काम ते लोक ना गेले चालू झाल्यानंतर आपल्याला घाणच आहे लक्षात ठेवा. पहिला बोरिंग किती होता गेट जवळ, हे रेल्वे चालू झाल्यानंतर ना आपल्याला घाणच झाली. बाहेरचे लोक येऊन हे करतात ना, त्यांच्या घाण करा दिले बघ काही. आधी लोक भिंदात भिंदात कुठे पण बसतात, कुटुंब असतात त्यांना, कुटुंब राहतात त्यांना. काय हे आपले ग्रामच्या काय ते काय करतात ते? लोकांनी जरा ऍक्शन घ्यायची होती ना. आणि हातवळा, ते हातवळ पण भारी आहेत ते. काय वाटतो पण ते गरीब नाहीत ते. चल हातवळच चालले सगळं. सीबीचा तांबा पिशवी टाकणे होता. कसला तांबा? तांब्या गाणी पिया दिला आणतो ही सोधते. तांब्या दिला तर कुठे आहे ना? कुठे गेला? कुठे गेला? आणि पिशवीने काढून दिला. आणि हलकाची वांगी इकडं वांगी बाजी पासवती काढली ना. भंधनाची फाटी देईन सुकी सुकी फाटी भंधनाची वाड्यात काढून दिली. त्यांचा फाट्या तिकडे कशाला गेली असते बाकी बघायला बघतात ते फाटी तर आहेत नेले ना फाटी. चोरतात सरळ सरळ. तू काय देस त्यांना आता गलसी बिलची पाण्याची नाही लक्ष दिलंस ना तर नेणार काय पडलेले वस्तू ठेवणार नाही. ते लोक बघत नाही, लोक बोलायचं लोकांनी. कोण बघितलं ना आपल्याला कसं माणसं नुसती कामा हे असतात काम करण्यात बिझी असतो. काय जाऊ दे पाणी दे दिला हे दिला ते दिला. कोकणी माणूस तसाच आहे, गरीब आहे बिचारा. तेव्हा भाईच्या म्हातारीने भाजी दिल्यानंतर आमची प्लेट 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 द्यायचं नाव नाही मागायला गेली तेव्हा. मग प्लेट कुठं काय टाकत होता काय पिशवीत? हे तसाच करतात हे सांगतो का तुला? तसं काम असतो आमच्या तर ह्याच्यात चालू राहायला लिपायचं तो अजून माझ्या लोक आहेत ते सगळे वाटतात तुला. एका घरात या सगळी नाते सगळे कामाला तो कॉन्ट्रॅक्टर घेतला तो माणूस त्याच्या घरातली सगळी कामाला लावणार. तुमचं लक्ष आहे तर त्यांच्यावर. लक्ष कसलं आहे त्यांच्यावर? ह्याला एक आहे ना सकाळी उठला ना की कुठला एखादा कलरचा डबा दिसला की फक्त कलर मारायचं काम, एकच काम. पाणी आला तर सकाळी अच्छा तर तो तो इलेवाला अच्छा तो बघतोय तो पाईपलाईनचं काम करतोय तो खदून खदून. हा ते काम चालू आहे तो सकाळी बघतोय ना. तरीच तो एक चर मारला नाही मोठा असा. नको आहे आली नको आहे. ओ नको आहे काय ग काय म्हणतेस? काय म्हणतोस म्हणून नको काय नाही काय गवताची काय गवत काढा कुठे चाललेस? काढा
अरे ते पोरांना असं धान देत आहे जमत करतो नाही घरची नाचणी ना वगरची पोरा जमत करतात बावा लावाय बिवाया जमिनीमध्ये पिकवलेली जमिनीत पिकवली वाईस ठेवलं होतं ना म्हणजे काय विकत घेतली काय विचारलं माहितीये आता झालास काय एकटा आलोय आता पाच सहा जण काय घेऊन आलास काय म्हणायचं आणणार आणणार अरे आणणार काय बावा लगेच आण तू काय जमला तर लगेच पण आता राहतात काय टिकतात काय टिकतात किती झाला माहितीये का हा आता केलं की लगेच दुसऱ्या दिवशी दुसऱ्या महिन्यात अशी बातमी असते की गेली सिरियल बघूनच पागल झाले सारे लोक सगळे देवानी कुठचे आणि पोरी पण करामती आहे तिकडे गावच्या आनंदा करामती करतोय तिकडे कलरची आणि आम्ही आपलं आता सकाळचे सगळी कामं आटपून उठलो आता उशिरा लोक आणि कामं आटपली सगळी अशी सगळी गावची मजा असते आले गुरांपासून सगळी जण आहे ना कपडे धुवून आलेत बाईने दाखवलीच ना आमची चप्पल माझी कुठे आई निघाली घराकडे परत आता कोंडा पकडायचा आहे म्हातारे शेतात जातो पोरी आहे ती साला बंद झाली त्यांची कोणाची बालवाडी पगारवाडा आहे कसली पगारवाड मास्तर एक मास्तर आता केंद्र प्रमुख झाले ना बाय चालत गेली म्हणजे बरी वाटतात अशी कमडीत नाही हात काय कोणाची चिपकू नाही हाय आता तर तयारी करायला लागेल ना जायचे बैल सगळ्यांची कामं झाली आता सकाळची वेळ होती ना सगळ्यांनी सगळे वाडे वगैरे झाडून ठेवले बैल आमचा आहे की नाही आतमध्ये हाय हाय बाबा आणि अरे अगोदर तिकडे काहीतरी करतोय घणा मोड्या काय करतोय रे हा अच्छा इथे वरडी ठेवताय कुठली रे कधी हळद आहे त्याच्यात इथं हळदीचं पीक घेतला होता ते उकरणे आता चालू आहे बघायची असेल तुम्हाला तर थोडा वेळ थांबायला लागेल व्हिडिओला नाही तर थोडी आणतो उकरायला इकडे हळद केले ह्याच्यात का हा वांगी आहेत वांगी इथे आहेत खोप आहे इकडं भरून ठेवले पाठी पण ठेवलेत अर्धी कोळी नाही तिकडं माशांसाठीचे बरंच सामान ठेवलंय काय काय वय काल दुपारी मग कुठं पाहिजे नाही दिसलं ना असं मी नाही तुम्ही दोघे जण नव्हतात घरात गवताकडे गेला होतात ना हो मग संध्याकाळी आली काय म्हणतेस बाकी कसं चाललाय काय चाललाय कसा काय काय फुटू काढतोस काय काय चल बापू डुक काय भूतासारखी आहे मिनी उगे दादा झाली गो सिरियम मोडून झाली बैल दाखवतो अगोदरचे दोन मागे मी दाखवले होते बापरे भारी आहे
हा उदास बैल आहे, बघताय बाबा हे आता हळद, जरा हळद काढतोय ना, तिकडे जरा जाऊया आपण ना, हळदीच हळद कशी ते पानं पण आपण टाकतो ना रे याच्यात चहा मध्ये वगैरे टाकतात. आले काय? अरे हे सुकवणार ना, मग सुकवणार कधी मोठे पण होत असतील. उकरा झाली नव्हती गोट आला ना. अच्छा उकराला नव्हती झाली. आपण आता इथे गवत टाकायचंय म्हणजे इथं हे वर्ड हे लावायचे काय वर्डीचा गंज गंज बांधवायचा. सॉरी हा आता तुमच्याकडे काय बोलतात ते कमेंट करून नक्की कळवा. गंज इथं लावतात वर्डीचा म्हणजे ते गवताचा पुरा असा इथपर्यंत वरपर्यंत आणि त्यामुळे हा आता उकरायला झाला. आणि हळद अजून तशी कवळीच होती रे, लहान आहे तिकडं. माणूस माणूस काय म्हणतो? माणूस आज नाही येणार. ही सेल कधी येणार आहे? कुठे येणार आहे? प्रतापूर आणि महाबळेश्वरला. किती दिवस हो रे? मोठा आहे पण ही काढायला झाली नव्हती. इथं जरा गवताची गंज बनवत आहेत मोठी, त्यामुळं इकडं हा जरा उकळून काढतो येतो. आता म्हणजे कवळी होती अजून अजून मोठी झाली असती ना ती हळद मोठी झाली असती. अरे बापरे हा पण मोठा आहे. कसं आहे ने मस्त आहे. अशी पाहिजे मोठी पाहिजे होती रे. मोठी झाली असती केवढी होती? चांगली झाली असते अशी झाली. येतात बघ कसे एकाच ह्याला आपलं ह्याच्या आळा असतो तसंच आहे ना. आले यार ती आळ्यासारखीच आहे ती, फक्त एवढंच अजून मोठी झाली असती ती. ही लय कवळी आहे काय पॉवरफुल प्युअर हळद आहे ना. आता सुकली की ती हे करणार फुटणार है ना. आता सगळ्यात सुकवतील आणि चेचून काढणार तो थोडा उकडतील आणि एवढीच भेटली. कमी आहे रे कायच नाही भेटले. कोण रे कर्टेल सर? कमी भेटले. कमी म्हणजे कसं आता जबरदस्ती ती काढल्यासारखी आहे. कवळी आहे ना इथं आता काम आपल्याला करायचं आहे म्हणून तिला काढली. गवत कुठे कापतात आहे माणसं? नदीकडे तिथून आणून इथं टाकणार वरडी. डायरेक्ट आणून टाकायचं मात केला ना ते टाकायचं म्हणजे खाली ठेवून परत उचलाय होतात. वाया हा सुटली वाटतं ती आली तिकडे. शनिवार आहे ना तर चला मित्रांनो ही व्हिडिओ इथेच थांबूयात आणि पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या सगळ्यांना बाय बाय आणि सबस्क्राईब करून आत्ताच दाबून ठेवा. चला बाय बाय. गुड बाय बाय. हॅव अ गुड.